हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर जे की आपल्या एमएथला सीटी ऑल एंट्रन्स एग्जाम एमपीएससी यूपीएससी सर्व कॉम्पिटिटिव एग्जाम साठी यूजफुल आहेत। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण क्वेश्चन नंबर 1। कोणत्या आर्टिकल मध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या जोडीला समान कार्य करण्यासाठी समान वेतन चे प्रावधान आहे? उत्तर आहे आर्टिकल 39 सब आर्टिकल 3 मध्ये, मीन्स अनुच्छेद 39 मध्ये। क्वेश्चन नंबर 2, राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? उत्तर आहे 35 इयर्स, मीन्स 35 वर्ष। क्वेश्चन नंबर 3, जेबी विटोचा प्रयोग कोणी केला? उत्तर आहे ज्ञानेजल सिंग यांनी जेबी विटोचा प्रयोग केलेला आहे। क्वेश्चन नंबर 4, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? उत्तर आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील। क्वेश्चन नंबर 5, पहिल्यांदाच उपप्रधानमंत्री हे पद भूषविणारे कोण होते? सर्वप्रथम उपप्रधानमंत्री हे पद भूषविणारे कोण होते? उत्तर आहे वल्लभभाई पटेल। क्वेश्चन नंबर 6, लोकसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे 552, 552 सदस्यांची संख्या आहे। क्वेश्चन नंबर 7, भारत सरकारचा कायदा अधिकारी कोण असतो? उत्तर आहे भारताचा महान्यायवादी, हा भारत सरकारचा कायदा अधिकारी असतो। क्वेश्चन नंबर 8, संविधान निर्माण करण्याचा उद्देश प्रस्तावित कोणी केला? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू। क्वेश्चन नंबर 9, गव्हर्नर जनरल इंडिया कोणाचे प्रतिनिधित्व करतात? उत्तर आहे ब्रिटिश सम्राटांचे। क्वेश्चन नंबर 10, संविधान सभा झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे जेबी कृपलानी, झेंडा समितीचे अध्यक्ष जेबी कृपलानी होते। क्वेश्चन नंबर 11, राष्ट्रगीत आपल्या राज्यघटनेचे आपल्या भारताचे राष्ट्रगीत जवळजवळ गाण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर आहे सुमारे 52 सेकंद, केवळ 52 सेकंद आपले राष्ट्रगीत गाण्यासाठी वेळ लागतो। क्वेश्चन नंबर 12, संविधान सभेच्या तिरंगा ध्वजाला आपण केव्हा अडॉप्ट केलं? उत्तर आहे जुलै 1947 मध्ये। क्वेश्चन नंबर 13, सत्यमेव जयते हे कोणत्या उपनिषदामधून घेण्यात आले आहे? उत्तर आहे मुंडक उपनिषद। क्वेश्चन नंबर 14, भारताचा विस्मार म्हणून कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। क्वेश्चन नंबर 15, भारतातील कोणत्या प्रकारचे नागरिकत्व आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारचे नागरिकत्व आहे? उत्तर आहे एकल नागरिकत्व। क्वेश्चन नंबर 16, अंतर्गत मूलभूत अधिकार लागू करण्याची जबाबदारी कोणाची आहे? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय। क्वेश्चन नंबर 17, संविधान कोणत्या अनुच्छेद मध्ये राज्यसभा वर्णित आहे, म्हणजे कोणत्या आर्टिकल मध्ये राज्यसभा वर्णित आहे? उत्तर आहे आर्टिकल 80, म्हणजे अनुच्छेद 80। क्वेश्चन नंबर 18, भारताचे संविधान कोणत्या स्वरूपाचे आहे? उत्तर आहे राज्यांच्या संघाच्या रूपात, म्हणजे राज्यांचा संघ हे जे आर्टिकल 1 मध्ये दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तेच वर्णित इथे आहे की भारताचे संविधान राज्यांच्या संघाच्या रूपात आहे। क्वेश्चन नंबर 19, कोणत्या संविधान संशोधन सुधारणा, मीन्स आपल्या संविधान अमेंडमेंट होते ते मौलिक कर्तव्य कोणत्या सुधारणेनुसार जोडले गेलेले आहेत, मीन्स फंडामेंटल ड्युटीज कोणत्या अमेंडमेंट नुसार आपल्या संविधान मध्ये जोडले गेलेले आहेत?
उत्तर आहे 42वे संविधान संशोधन मीन्स 42nd अमेंडमेंट नुसार फंडामेंटल ड्यूटीज आर्टिकल 51A नुसार आपल्या संविधान मध्ये जोडलेले आहे. क्वेश्चन नंबर 20, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणातील शक्तीचे वितरण कोणत्या देशाकडून आपल्या संविधान मध्ये घेण्यात आले आहे. उत्तर आहे कॅनडा. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर आधारित. थँक्यू.